सबस्क्रायबर भेटलेले आहेत, लाभ माझे आणि नित्याचे केस मी घेऊन आलेली आहे. तर का घेऊन आलेली आहे आणि रेग्युलॅरिटीने व्हिडिओज टाक, अपलोड कर, तुला नक्की हे माझे केस आहेत आणि यामध्ये नित्याचे केस आहेत, तर त्यांना वीकची गरज पडते, तर त्यांच्यासाठी आपल्याकडून हा छोटा. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आहे रविवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत. आज निघालेली आहे बाहेर, ॲज युजुअल संडेला मी बाहेर जात असते, तर आज देखील बाहेर जात आहे. तर आज नित्याचं छोटं मोठं काम स्कूलचं ते करायचं आहे आणि काही शॉपिंग करायची आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही मला तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला, आता मी बाहेर निघालेली आहे आणि इथे नित्या लाडू खात आहे. नित्या लाडू खाते. नित्या मावशीला हॅलो कर. व्हेरी गुड. आणि मुलं घरीच आहेत, मुलांचा 6 वाजता क्लास आहे. आता तुम्ही म्हणाल मुलांना घेऊन जात नाही का, तर मुलं मोठी आहेत त्यामुळे ते येतच नाहीत, असं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच. त्यांचं काही काम असेल तरच ते बाहेर येतात. तर आता माझ्या मोठ्या मुलांनी ठेवलेला आहे चहा आणि चहा वगैरे घेते आणि मग बाहेर निघते. तर तनू चहा बनवतो आणि त्याच्या मागे लागले तिने चहा बनव, कधीतरी आयता चहा पण प्यावा असं वाटतं, चहा बनवतो आहे. तर चला, मी आता निघतीये थोड्या वेळात, तर बाकीचं सगळं मी शेअर करतेच. तर शॉपर स्टॉपमध्ये आली होती खरेदीला, कारण आमची इथली मेंबरशिप पण आहे, कार्ड आहे आमच्याकडे, तर इथे आम्ही बऱ्याच वेळा खरेदी करतो. एकाच सेक्शनमध्ये तुम्हाला लेडीज, जेंट्स आणि किड्स वेअर आणि बरंच काही कॉस्मेटिक्स, वॉच वगैरे बरंच काही मिळून जातं. तर म्हणून इथे येतो आम्ही आणि तिच्यासाठी शॉपिंग करायची होती, कारण तिचं स्कूल सुरू होणार आहे, तर तिच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आणि माझी पण थोडीफार शॉपिंग होती, त्यामुळे इथे आली होती मी. तर तुम्ही बघू शकताय खूप छान पर्स आणि वॉच वगैरे सुरुवातीलाच त्यांनी डिस्प्ले केलेलं होतं आणि खाली जे होतं ते जेंट्सचं सेक्शन होतं आणि आता वरती जात आहे मी, तिथे लेडीज आणि किड्स वेअर म्हणजे मुलांचं सेक्शन जे होतं ते वरती होतं, म्हणून मी वर आलेली होते. आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत नित्यासाठीच्या मिळून गेल्या आणि माझी पण मी शॉपिंग केलेली आहे. तर शॉपर स्टॉपमध्ये आल्यानंतर खूप काही मला कवर करता नाही आलं, पण जे मला सेक्शन छान वाटलं, सूट सेटचं वगैरे कलेक्शन होते ते डिस्प्ले केलेलं, जे की ऑफरमध्ये नव्हतं, न्यू अरायवलमध्ये होतं, ते कलेक्शनच छान होतं. बाकी ऑफरमधल्या ज्या कुर्तीज आहेत त्या मला काही एवढ्या आवडल्या नाही, म्हणजे त्याच त्याच रिपीट वाटत होत्या. आणि जे फ्रेश कलेक्शन होतं ते आवडलं, पण त्यावरती काहीच डिस्काउंट नव्हतं. तर शॉपिंग झाल्यानंतर मी इथे आली होती सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी, तर माझा हेअर वॉश केलेला नव्हता मी, तर ते म्हणे की मॅम हेअर कट करायच्या आधी हेअर वॉश करून घ्या, म्हणून मग हेअर वॉश केला आणि मग हेअर कट केला. खूप दिवसानंतर हेअर कट करते ट्राई नहीं की
सबस्क्राइबर भेटलेले आहेत लाभश्री झाते झाते मला खूप आनंद झालाय. थँक यू सो मच तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि मस्त वाटतं व्हिडिओ बघून. थँक यू. तर असंच सपोर्ट आणि प्रेम कायम असू द्या. व्हिडिओ बघत राहा. मध्ये टाकला होता ना व्हिडिओ की जा म्हणून मग ते बघूनच आम्ही पण. अच्छा थँक यू सो मच. दोन मुलं आहेत. नाव काय आहे लाभश्री? प्रत्युम्ना आणि हा शिवाक्ष. प्रत्युम्ना आहे हा शिवाक्ष. हा शिवाक्ष. पाऊस पडतोय घरी आलेली आहे आणि मला माझी सबस्क्रायबर भेटली होती लाभश्री. मला इतका आनंद झाला म्हणजे असं आपण ऑनलाईन तर कम्युनिकेट करत असतो पण प्रत्यक्ष जर आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटले तर काय वाटतं ते फिलिंग मी आज अनुभवलेलं आहे. तर थँक्यू सो मच लाभश्री. तू माझे व्हिडिओ बघते आणि तुम्हाला तिथे ओळखलंस आणि तुम्हाला भेटायला आली त्यामुळे मला इतका आनंद झाला की मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. तर तू मला फॉलो करून माझे व्हिडिओ बघून तुला असं इन्स्पिरेशन मिळालं की मी देखील व्हिडिओ म्हणजे बनवू शकते किंवा चॅनल सुरू करू शकते. तर तू नक्की सुरू कर. फक्त कन्सिस्टन्सी आणि रेग्युलॅरिटीने व्हिडिओज टाक अपलोड कर. तुला नक्की यश मिळेल आणि तुला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल त्या विषयामध्ये तू चॅनल सुरू कर आणि रेग्युलरली अपलोड करत राहा. तुला यश नक्की मिळेल. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुला आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नको. तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर नक्की कमेंट कर. केस जे मी घरी आणलेले आहेत ते मी डोनेट करणार आहे. एक NGO आहे मुंबईचं. ते कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी वीक बनवतं केसांचे. ज्यांचे केस जातात कॅन्सर पेशंटचे त्यांच्यासाठी वीक बनवण्याचं काम हे NGO करतं. तर माझे जे केस मी कट केले त्या सलूनवाल्यांना मी सांगितलं होतं की केस जे आहेत ते मला लागतील, तुम्ही परत द्या माझ्याकडे. तर हे माझे केस आहेत आणि यामध्ये नित्याचे केस आहेत. तर हे मी डोनेट करणार आहे त्यामुळे मी घरी घेऊन आली. हे केस मी डोनेट करणार आहे. आता जेव्हा केव्हा मी कुरिअरनी ते केस सेंड करेल त्या NGOला तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच. पण ही जी गोष्ट आहे मला शेअर करायची होती. ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची इच्छा असेल त्यांचे केस डोनेट करण्याची या लोकांना, कारण आपल्यामुळे जर कोणाला कॅन्सरग्रस्त पेशंटला वीक मिळत असेल, केसं जातात त्यांची, तर त्यांना वीकची गरज पडते. तर त्यांच्यासाठी आपल्याकडून हा छोटासा शेअर आपण देऊ शकतो, डोनेट करू शकतो. त्यामुळे मी ही सुरुवात केलेली आहे माझ्यापासून, कारण मला ही गोष्ट माहिती नव्हती. ग्रीवाची जी मम्मी आहे तिने ही गोष्ट माझ्यासोबत शेअर केली होती. तिने तिचे जेव्हा हेअरकट केला तेव्हा तिने तिचे केस NGOला कुरिअरनी सेंड केले होते आणि मला सांगितलं होतं की मी असं असं केलेलं आहे. तर मी तिला तेव्हा म्हटलं होतं की जेव्हा केव्हा मी माझा हेअरकट करेल तेव्हा तू ॲड्रेस माझ्यासोबत शेअर कर, मी देखील माझे केस नित्याचे केस तिथे डोनेट करेल. तर त्या ज्या NGOची लिंक आहे मी ते स्क्रीनवरती डिस्प्ले करते आणि खाली फर्स्ट कमेंट सेक्शनमध्ये पण देईल. तर तुमची कोणाची इच्छा असेल तुमचे केस डोनेट करण्याची तर तुम्ही नक्की करा. त्यामुळे एका कॅन्सरग्रस्त पेशंटला नक्की मदत होईल. व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल. माझी सबस्क्रायबर मला भेटली, मला खूप आनंद झाला. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे, हा व्लॉग जो आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण फर्स्ट टाईम मला असं ऑफलाईन सबस्क्रायबर भेटली आणि प्रत्यक्ष आपल्या सबस्क्रायबरला भेटण्याचा आनंद एक यूट्यूबरच समजू शकते.
तर चला आजचा हा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. नित्य बाय कर. गुड नाईट.